दक्षिण सोलापूर तालुक्यातील शिंगडगाव येथील विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या हस्ते करण्यात आला. शिंगडगाव येथील ग्रामपंचायतीकडून कोट्यवधी निधींच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुरेश हसापुरे होते. यावेळी पंचायत समितीचे उपसभापती रामप्पा चिवडशेट्टी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती श्रीशैल नरोळे, शिंगडगावचे सरपंच मल्लिकार्जुन पनशेट्टी, उपसरपंच गुरुबाई म्हेत्रे, नगरसेवक वैभव हत्तुरे, लक्ष्मीकांत पनशेट्टी, बसवराज पनशेट्टी, विद्या अचलेरे, राजेंद्र कोळी, नागप्पा पवार, महादेवी म्हेत्रे, महारुद्र बडुरे, शांताबाई खताळ, चंद्रकांत म्हेत्रे, सुभाष कोरे, राजेंद्र कोरे, राजकुमार अचलेरे, अरविंद वाघमारे, अतुल गायकवाड, हणमंत जमादार, पंडित अचलेरे, मल्लिकार्जुन भीमणवरू, होडगीचे सरपंच सुभाष पाटोळे, वळसंगचे सरपंच श्रीशैल दुधगी, विशाल माने, मनीष काळजे, ग्रामसेवक रमेश गायकवाड, कृषी सहाय्यक जयश्री ताकतोडे, रेश्मा आडवळकर आदींची उपस्थिती होती. शिंगडगाव ते हणमगाव प्रलंबित पाईपलाईन आणि विहीर खोलीकरण लोकार्पण, पशुवैद्यकीय इमारत भूमिपूजन, अंगणवाडी बांधकाम, दलित वस्ती सुधारणा योजनेतील पेव्हर ब्लॉक आणि बंदिस्त गटार, तसंच जिल्हा परिषदेकडून मंदिराचं सभामंडप उद्घाटन माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी सिद्धाराम म्हेत्रे यांनी आपले विचार मांडले. गावामध्ये सरपंच आणि सदस्य चांगले भेटले, गावकऱ्यांनी त्यांना ठीक आहे, निवडणुका सगळीकडे होत असतात, लोकशाहीची पद्धत आहे, 5 वर्षांनी निवडणुका घ्यावं लागतात. एकदा निवडून आल्यानंतर गावचं सरपंच झाल्यानंतर हे पूर्ण गाव माझं आहे, हे सर्व गावचं आहे, ह्या भावनेने जो काम करतो तो खर्च असं चांगला माणसाला जर प्रत्येक गावात निवडून दिलं, प्रत्येक गावचं सरपंच ठरवलं किंवा जेवढे योजना आहेत शासनाचे, केंद्र शासनात असतील, राज्य शासनात असतील, जिल्हा परिषद माध्यमात असतील, सगळ्या योजनांचं एक एक काम तरी तरी आज 5 वर्षामध्ये कार्यक्रमाचं प्रास्ताविक लक्ष्मीकांत पनशेट्टी यांनी केलं. मतदारसंघ मोठा आहे, त्यांना देखील अडचणी येतो, ते तरी देखील 6 लाखाचा निधी दिलेला आहे. आपल्या ग्रामपंचायत कार्यालयापासून शाळेपर्यंत सिमेंट कॉन्क्रीट रस्ता झालेला आहे, ते क्षेत्र योजनेतून 3 लाखाचा निधी देखील निधी दिलेला आहे पाणी पुरवठासाठी. श्रीसलाना नरवणे साहेबांनी, मेत्रे साहेबांनी असलेल्या वस्तीने गाव पाणी पुरवठा विहिरीपर्यंत 3 लाखाचा निधी दिलेला आहे. या व्यतिरिक्त दलित वस्ती सुधार योजनेतून 30 ते 35 लाखाचं काम झालेलं आहे. आसापुरे साहेबांनी जरी सदस्य नसेल तरी आपल्या मित्राला सभापतीला सांगून अंगणवाडी क्रमांक 1 त्याचं बांधकाम करण्यासाठी 5 लाखाचा निधी दिलेला. या कार्यक्रमाला ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामपंचायत करावी अशी पहिल्यांदा मी करतो.